प्रेक्षक मित्रांनो, युवा संवाद मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले सुप्रसिद्ध देवस्थान प्रतिशिर्डी येथे आणि आज साईबाबांचं दर्शन देखील तुम्ही युवा संवादच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच देवळे सरांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील आपण शुभेच्छा देणार आहोत. नमस्कार, या प्रतिशिर्डीमध्ये आपलं स्वागत. प्रतिशिर्डी म्हटल्यानंतर आपलं थोडंसं आश्चर्य वाटत असेल, कारण शिर्डी लोकांना माहिती आहे प्रतिशिर्डी होय. पुण्याजवळ शिरगाव हे सोमाट्या फाट्याजवळ शिरगाव म्हणून जे गाव आहे त्या शिरगावामध्ये प्रतिशिर्डी अवतरलेली आहे. साईबाबांनी ही शिर्डी करून घेतलेली आहे आणि याचं पूर्वीचं नाव होतं सुवर्णनगरी, बाबांची साईनगरी, पण लोकांनी शिर्डीसारखंच आहे शिर्डीसारखंच आहे म्हणून याला प्रतिशिर्डी नाव ठेवलं आणि तेच नाव आता प्रचलित झालं आहे. या प्रतिशिर्डीला 15 वर्ष पूर्ण झाले, 11 जूनला 15 वर्ष पूर्ण झाले. बघता बघता 15 वर्ष कशी गेली कोणाला कळालं सुद्धा नाही, पण लोकांमध्ये मात्र सातत्यानं एकच चर्चा प्रतिशिर्डीला जायची आहे. दर गुरुवारी आठवण होते प्रतिशिर्डीला जायची आणि हजारो लाखो भाविक या ठिकाणी यायला लागले. हे काही पर्यटन स्थळ किंवा असं मूल मजा करण्याचं ठिकाण नाही आहे, तर बाबांची भक्ती जी आहे बाबांचा भावरस तो इथे थांबवल. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी शिर्डीतच आलो आणि तोच अनुभव येतो. त्याच्यामुळे इतकं लांब जाण्यापेक्षा माझे साईबाबा माझ्या जवळ आले ही भावना लोकांची आहे. आणि आता आपण पाहताय की बाहेर सुद्धा अनेक भाविक जे आहेत ते अनेक वेळ या ठिकाणी तात्काळ झोपलेले आरतीला थांबलेले होते, पण तासन तास या ठिकाणी दर्शनासाठी थांबावं लागत नाही. 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये कुठल्याही माणसाचं या ठिकाणी दर्शन होतं. बडे भले लाखोंची संख्या हो तरी सुद्धा या ठिकाणची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमुळे एक अर्ध्या पाऊण तासामध्ये माणूस सहजतेने आपलं दर्शन घेतो आणि ज्यावेळी तो इथे रांगेत उभा असतो त्यावेळी तो हे सगळं अवलोकन करत असतो. अरे शिर्डीसारखंच आहे, अगदी भिंती तस्वीरी कार हे सगळं म्हणजे जसं आहे तसं. कसं काय घडवलं असेल बाबांनी, होय कसं काय घडवलं असेल बाबांनी हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, असं मलाही हा प्रश्न पडतो. कारण मलाही माहित नाही हे मंदिर कसं झालं, सपाटल्यासारखं 9 महिने आणि 9 दिवस काम करत होतो. 9व्या दिवशी 9 महिने आणि 9 दिवस 9व्या दिवशी बाबांची मूर्ती या ठिकाणी स्थापन झाली आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते भारताचे उपपंतप्रधान हरिसिंग शेखावत यांच्या हातून उद्घाटन झालं मंदिराला मंदिराचं आणि सर्व लोकांना खुलं झालं. त्या दिवसापासून आज सगळ्या अनेक लाखो या ठिकाणी येतात, आनंदाने बाबांच्या भक्त रसामध्ये धावून निघतात आणि काहीतरी इथनं बरोबर घेऊन जातात. इथनं बरोबर न्यायला एकच गोष्ट आहे म्हणजे बाबांचा आशीर्वाद आणि तो तुम्ही येता क्षणी या ठिकाणी तुम्हाला मिळतो. पहिली क्रिया इथे आल्यानंतर काय होती, तुमच्या डोक्यातले विचार बंद आणि डोक्यातले विचार बंद होणं निर्विचार मन होणं म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणं अशी संतांनी सांगितलं. हे आपोआप या ठिकाणी घडतं, घडतं नव्हे बाबा घडवतात आणि म्हणूनच या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात आणि दर्शनानं तृप्त होतात. नुसत्या दर्शनानं तृप्त होत नाहीत, पलीकडे राजवाडा आहे. तुम्ही म्हणाल राजवाडा, हो हो राजवाडा आहे, साईंचा राजवाडा आहे. बाबा हे राजा धीराज आहे,
आणि मग राजा धीराजाचा राजवाडा का नको म्हणून तो राजवाडा बांधलाय. आणि मग बाबांना सगळ्यात प्रिय कोण तर त्यांचे भक्त. मग त्या भक्तांची सेवा त्या राजवाड्यात झाली पाहिजे म्हणून त्या राजवाड्यामध्ये सर्व लोकांना महाप्रसाद जो आहे त्या राजवाड्यामध्ये दिला जातो. आणि मग अशा ऐश्वर्याच्या थाटामध्ये बाबांच्या या राज्यामध्ये लोक प्रसाद घेतात आनंदाने आनंदाने त्यांचं पोट भरतं आणि चविष्ट रुचकर पदार्थ असल्यामुळे आणखी ते तृप्त होऊन जातात. आणि मग हे तृप्ती जी आहे जाताना प्रत्येक भाविक जो आहे तो चांगले आशीर्वाद देऊन जातो. बस त्याच्यापेक्षा आणखी काही नको. त्यांच्या आशीर्वादानं त्यांना त्यांना मिळणाऱ्या दर्शनानं त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदामुळं जे माझं मन तृप्त झालेलं आहे बस जगामध्ये मला काहीही नको. बस बाबांची सेवा त्यांच्या चरणाशी अखंड राहू दे.